नमस्कार डॉक्टर्स किचनमध्ये आपलं स्वागत मी डॉक्टर धनश्री पाटील आज आपण पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट असे बुंदीचे लाडू आणि तेही कोल्हापूर पद्धतीने कोल्हापूरकडे इकडे आमच्या घरीच मोस्टली लाडू तयार केले जातात तर लाडू तयार करण्यापूर्वी मी वेलची आणि जायफळाची पावडर तयार करून घेतलेली आहे जी सर्वच आपल्या दिवाळीच्या पदार्थांसाठी उपयुक्त असेल म्हणून अर्धा जायफळ आणि जवळजवळ दहा ग्रॅम वेलची त्यात दोन चमचे साखर टाकून बारीक दळून घेतलेली आहे आणि ती आपण आता ह्या लाडवासाठी वापरणार आहोत अशा पद्धतीने ही बारीक पावडर आहे त्यातली मी एक चमचा पावडर सूपचा भरून घेतलेली आहे पाण्याचं प्रमाण म्हणाल तर आपण साधारण चारशे एम एल इतकं पाणी घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपण साडेचारशे ग्रॅम इतकी साखर घ्यायची आहे ह्या ग्लासाने अशा पद्धतीनं मोजून घेतली की आपलं बरोबर प्रमाण होतं साखर ही साडेचारशे ग्रॅम कारण बऱ्यापैकी हे लाडू गोड होतात आणि मिडियम गोड हवे असतील तर आपण चारशे ग्रॅम साखर घालू शकता त्यासाठी आपण साडेतीनशे एम एल इतकं पाणी वापरू शकतो पाक असा उकळी येऊन तयार व्हायला लागला की त्यात दोन चमचे दूध टाकून घ्यायचं आहे आणि त्यात जी साखरेमध्ये मळी असते ती आपण मळी हळूहळू साईडला जमा झाली की ती काढून घेणार आहोत त्यामुळं साखरेचा जो मळीचा एक प्रकारचा वास असतो तो लाडवायला येत नाही आणि लाडू वळायलाही चांगले सुबक असे होतात आता हा पाक तयार झालेला आहे बघा दोन ता थेंबाच्यामध्ये बारीक तार तयार व्हायला सुरुवात झालेली आहे अशावेळी आपला पाक तयार झाला असं समजायचं त्याचवेळी आपल्याला जर चेक करायचं असेल तर बशीमध्ये जिथं थेंब टाकला आहे तिथं अशा पद्धतीनं बारीक असं गोलाकार पण पसरली जाते तिथं साखर इथं पाक हा साधारण मीडियम कच्चाच घ्यायचा आहे बुंदीच्या लाडवासाठी जेव्हा आपण रब्याचे लाडू बन बनवतो तेव्हा पाक जरा कडक केला तरी चालतो अशा पद्धतीनं आपलं झालेलं आहे आता पाक तयार आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि मग कढई उतरून घेऊन त्यामध्ये बाकीचं साहित्य आपण टाकून घेणार आहोत पाकामध्ये प्रथम मी इथं लवंग टाकून घेतलेले आहेत साधारण अर्धा किलो बुंदीला एक दहा ते पंधरा लवंग आपण टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर कढई खाली उतरून त्यामध्ये बुंदी टाकून घेतलेली आहे हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला हे मिश्रण पातळ वाटेल पण बुंदी जसा पाक ओढून घेईल तसं हे मिश्रण घट्ट होतं त्यानंतर लाडू अगदी चविष्ट आणि त्याला एक वेगळा खमंग वास येण्यासाठी आपण वेलची जायफळाची पावडर आणि तूप साधारण एका किलोला चार चमचे इथं आपण अर्धा किलो बुंदी आहे म्हणून दोन चमचे इतकं तूप घेतलेलं आहे टेबलस्पून आणि हे सर्व मिश्रण मी एक दोन ते तीन मिनटं झाकून ठेवणार आहे म्हणजे चांगलं हे बुंदी पाकामध्ये मुरली जाते दोन ते तीन मिनटांनी आपण मधल्या वेळेस जरा एकदा हलवून घ्यायचं आहे आणि परत मग आपण हे उघडून आपण लाडू वळायला घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मीडियम साईजचे लाडू अगदी सहज वळले जातात कारण पाक एकदम मऊ येतो आणि बुंदी चांगली मुरली की पटापट आपण हे लाडू वळून घेऊ शकतो ह्या लाडूमध्ये लवंगेमुळं आणि जायफळ वेलचीच्या पावडरमुळं ह्याला एक वेगळाच स्वाद येतो आणि लवंगमुळं हे वा लाडू एक जास्त दिवस जरी राहिले साधारण पंधरा दिवस जरी राहिले तर अजिबात त्याला कुबट वगैरे असा वास येत नाही आणि तुपाचा एक वेगळा स्वाद आपल्याला इथं चाखायला मिळतो कारण अलीकडे मार्केटमध्ये मा आपण बघितलं तर दिवाळीचे पदार्थ हे मोस्टली डाळड्यामध्ये वगैरे केले जातात आणि त्याला शरीरालाही ते, शरीरा ते हानिकारक आहेत अशा पद्धतीनं आपण जर घरी अशी दिवाळी करून खाल्ली तर अगदी पंधरा ते वीस मिनिटात ही रेसिपी सगळी तयार होते आपण ही बनवू शकतो फक्त थोडं आपल्याला आपली एक तयारी पाहिजे की आपल्याला घरचंच खायचं आहे असं जर आपण मानसिक तयारी केली तर नक्कीच आपल्याला हे लाडू करता येतील अशा पद्धतीने माझे हे तीस ते बत्तीस लाडू अर्धा किलोमध्ये झटपट तयार होतात आपण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद